मन मंदिरा गजर भक्तीचा। जीवनाचा नीतिमत्तेचे नियम आहे ते प्रत्येकाने पाळायला पाहिजेत। तुम्ही कसंही वागावं काही वागावं नाही आहे, तसं नाही आहे। एवढ्याकरता राम आदर्श आहे आणि अध्यात्माकरता कृष्ण आहे। ही दोन तत्व नेहमीच सांगतोय रोज पुन्हा पुन्हा। एक पती पत्नी होते, चांगलं होतं दोघांचं, अतिशय प्रेम एकमेकावर। ती त्याला सोडून कधी राहतच नव्हती। आणि एकदा असं घडलं, तो व्यापार धंद्याकरता गावी गेला। मग आता गावी गेल्यानंतर ती तरी काय करणार, बरं का? मग तिने आपल्या आवडीप्रमाणे, तिला थोडीशी कलाकुसरी येत होती करता, पुतळे बितळे करत होते, बरं का? मग तिने आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्या नवऱ्याचा एक पुतळा तयार केला मातीचा, बरं का? आणि त्या मातीच्या पुतळ्याची ती रोज पूजा करायची, बरं का? सकाळी उठले की त्याची पूजा करायची। हां, मग आवडीचं त्याच्या, आज तुमच्या आवडीचं थालीपीठ केलं आहे बरं का, मग ते थालीपीठ दाखवायची, पूजा करायची आवडीने, अगदी प्रेमाने। आणि त्याच्यामध्ये ती सबन दिवस जायचा तिचा त्या पुतळ्याच्या सेवेमध्ये। ऐकतोयस ना तू कृष्णा? इकडे तिकडे बघू नकोस, नीट लक्ष देऊन ऐक। हां हां, ऐकलं मी। नवरा बाहेर गावी गेला होता आणि ती बाई त्या पुतळ्याची पूजा करत होती। हां, ऐकलंस ना? नीट समजून घे। मग एक दिवस काय झालं, महिना दोन महिने गेल्यानंतर त्याचा कामधंदा आटपला आणि ती बाई पूजा करत होती त्या पुतळ्याची। तितक्यात नवरा आला। ती अशी आरती करते आपल्या नवऱ्याची, आणि तितक्यात नवऱ्या होता, अगं मी आलो। आता मला सांग कृष्णा, की खरा पती तिथे दारात आल्यानंतर तिने पूजा अर्धवट टाकून त्याला दार उघडायला जावं का, या पुतळ्याची आरती करावी? मला माहिती नव्हते म्हणे तू इतकी मूर्ख असशील, असले साधे प्रश्न काय मला विचारतेस? अगं पुत्रात हो मातीचाच, पण खरा पती आल्यानंतर ताट दे फेकून जा त्याच्याकडे पळत। नक्की ना। अरे मग आम्ही तरी काय केलं? मासाचा जो पुतळा होता, म्हणतात व्यभिचार, पण ज्यांना कळतात ते म्हणतात नाही, जीवनामध्ये हे घडायलाच पाहिजे, आत्मरती घडलाच पाहिजे। आणि आत्मरती घडायचा असेल तर हे नको ते जवळ आलेत, लक्षात ठेवा। पहिला तोच आहे, नंतर बाप, नंतर आई, नंतर नवरा, नंतर भाऊ, हे सगळे मागून आलेले आहेत। ओरिजिनल कोण आहे? ओरिजिनल पती कोण आहे? अहो तोच आहे। हे समजण्याकरता ही रासक्रीडा केलेली आहे। आणि कामाला मोठा अहंकार होता, तो म्हणाला मी भला भलाला लोळवलं, शंकराला लोळवलं, विष्णूला सुद्धा संपवलं, पराशराची अवस्था काय करून टाकली। विश्वामित्र हजारो वर्ष डोळे झाकून बसला, एकदा उघडला आणि मेनका जन्माला आली। अहो एक का भानगडी आहेत? हां, पुराण तुम्ही काढून बघा, अवघड आहे सगळं, बरं का? म्हणून पुराणं केव्हा तरी बघावी, ज्ञानेश्वरी रोज वाचावी। पुराणं केव्हा तरी बघितलं तरी ठीक आहे, न बघितलं तरी ठीक आहे। काय, ज्ञानेश्वरीमध्येच कामविजय प्राप्त होईल, आणि हीच रासलीलेचं सार आहे। रासलीलेचं सार हाच आहे। आणि तो म्हणाला मी तुला बघून घेतो, भला भलाला आज मी चित केले, तुला सोडीन का कृष्णा? कृष्ण म्हणाले त्याच्या करता आपण ही रास करू, बघू तुझी काय ताकद आहे, तुझी पॉवर तरी बघू, काय सामर्थ्य आहे तुझ्यात, बरं का? आणि असं शरदाच चांदणं जिकडे तिकडे फुललेलं आहे। आणि रासक्रीडा भगवतीनं सगळ्या गोपिकांना सांगितलं, आता फेर धरा। सेंटरला एक कृष्ण होता, तो बासरी वाजवत होता, आणि मग एक एक गोपी, एक एक कृष्ण सुरू झाल्या टिपऱ्या। पण दोन्ही टिपऱ्या नाद एक, दो टिपरी नाद एक, एक लक्षात घ्या, एक कृष्ण एक गोपी सिद्धांत सांगतो। वृत्ती ही गोपी आहे, प्रत्येक वृत्तीच्या मध्ये कृष्ण आहे, त्याच्या पुढची दुसरी वृत्ती आहे, त्याच्यामध्ये कृष्ण आहे। तुम्ही मणी ओवलेले बघितलेत का? दोन मणी, त्याच्यामध्ये एक सूत्र आहे,
मधला दोरा दिसत नाही, पण दोऱ्याशिवाय एक राहत नाहीत. काय म्हटलं मी? हां, आता मोत्याची माळ आहे, अमक्याची माळ आहे, मणी दिसतात, इतके एकमेकाला मणी चिकटलेले असतात, पण ज्या अर्थी मणी चिकटू नाहीत त्या अर्थी मध्ये कुठेतरी एक अशी फट आहे, तो सांदा आहे आणि तोच कृष्ण आहे. एक एक गोपी, एक एक कृष्ण. बघा ना, एक वृत्ती उठली, ती वृत्ती आली जगामध्ये विरून गेली, त्याच्या मागे दुसरी वृत्ती उठली, पण ती दुसरी वृत्ती उठण्याकरता मध्ये कृष्ण आहे. एक एक गोपी, एक एक कृष्ण. तर काय 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 वृत्ती उठली? हा, कसं गंमत म्हणून सांग, जेवायला बसलाय तुम्ही, अगदी सुंदर भाकरी केलेली आहे, वांग्याचं भरीत केलेलं आहे, काय आणखीन म्हणाल ते तुम्ही, मसाले भात केलेला आहे काय, नाही तर सिझलर साहेब काय, आपल्याला सगळ्यांना जेवण वाढायचं. एखादा म्हणला आम्हाला चायनीज आवडतं, हे वांग्याचं भरीत तुम्हीच खा. बरं बाबा, वांग आम्ही खातो, चाव चाव. गम्मत सांगू का, मी एकदा वांग्याचं भरीत म्हटलं आणि पुढे चावचावर गेलो. बरोबर आहे ना, वांग्याचं भरीत ही एक वृत्ती आहे, आणि त्याच्या पुढे एकदम चावला गेलो ते मधला जो आहे ना उठवणारा, तो कृष्ण आहे. काय सांगितलं? मग जेवायला बसता बसता, हा अहो अजून घ्या ना एक पोळी. नाही नाही, पोळी नाही ग, कोशिंबीर आण. हा अरे जरा ते टीव्हीचं बटन वाढव. कळलं का, वृत्ती उठली दुसरी. इथे रसविषयाची वृत्ती उठलेली आहे, इथे रूपविषयाची वृत्ती उठते. बरं का, ए जरा हळू बोल ना. इथे शब्दविषयाची वृत्ती उठली. या भिन्न भिन्न वृत्ती जरी असली तरी प्रत्येक दोन वृत्तीच्या मध्ये एक कृष्ण आहे. एक एक कृष्ण आणि एक एक गोपी. आणि शेवटी यांचा फेर चालूला आहे, शब्दविषय, रसविषय, गंधविषय, रूपविषय, अशी टिपरीचे नाद चालू आहेत. पण हे कितीतरी पंचविषय असले तरी सगळ्यांचं नाद एक मधला जो कृष्ण आहे, हृदयस्थ परमात्मा. काय, त्याच्या नादाशी एक रूप होऊन बाकीच्या वृत्तीने फेर धरलेले आहेत. शब्दविषय, रसविषय, गंधविषय, रूपविषय, इथलाच जर बंद पडलं तर रस काय, रूप काय? इथला जर कृष्ण थांबला ना बासरी वाजवायचा, मग ते डॉक्टरला बोलवतात, जरा बघा, मग ते काय करतात, असे डोळे करून बॅटरी टाकतो, हल्ल आहे नाही हल्ल. मी म्हटलं तुम्ही असं करून काय बघितलं? अहो म्हणले, जर प्रकाश टाकला जर नजर चमकली तर समजायचं जिवंत आहे, काहीच नाही, भगवंत अशी एक रूप झाली. लक्षात आलं का, इथला कृष्ण, हा इथला कृष्ण इतका महत्वाचा आहे, इथला कृष्ण आहे म्हणून बाकीच्यांचा फेर चालू आहे, त्या वृत्ती आहेत आणि प्रत्येक वृत्तीच्या मागे एक एक कृष्ण आहे. एक एक गोपीने एक एक कृष्ण. ही रासक्रीडा चालू आहे, अखंड फेर आहे. एक हृदयस्थाभोवती सर्व इंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्मी इंद्रिय, अकराव मन, बारावी बुद्धी, हा फेर चालू आहे. सतत फिरत आहेत इंद्रिय, फिरत आहेत की नाही? झोपेत सुद्धा फेर चालू आहे, आहे का नाही? श्वासोश्वास चालू आहेत, इंद्रिय चालू आहेत, पचनक्रिया चालू आहे, कोणताही इंद्रियातलं काम बंद पडलेलं नाही आहे. ही केवढी रास चालू आहे. एक एक कृष्णने एक एक गोपी. ही रासक्रीडा चालू जेव्हा झाली, सगळे देवाधिक वर आले. हो, सगळ्यांना वाटलं या रासेमध्ये आपल्याला भाग घेता यावा, पण इतकं सोपं नसतं हो, सगळेच काही येऊ शकतात का रासेमध्ये. त्याच्यामध्ये काय झालं, बायका होत्या त्या आल्या, पुरुषांना इथं आलं नाही. पार्वती चटकन आली, काय तिला एंट्री चटकन मिळाली. पार्वती ती चटकन आली, तिथे आली, आपली टिपऱ्या घेतल्या आणि जे सुरू झालं तिचं. शंकर महाराज, मग तिने आल्यानंतर सांगितलं, काय तुम्हाला सांगू, रासेतला आनंद काय आनंद. रास म्हणजे रास नाही, एक मोठा शब्द वापरतो समजेल, ब्रह्मसंस्पर्श. काय आहे ब्रह्मसंस्पर्श?
काही स्पर्शामध्ये विकार आहे, आणि ज्या स्पर्शामध्ये प्रभुप्रेमाचा विकास आहे त्याला म्हणावं ब्रह्मसंस्पर्श. तर का स्पर्श विकार नाही, विकास आहे. तर का तेव्हा तो ब्रह्मसंस्पर्श होता. बर का? आणि तो स्पर्श जाणून घेण्याकरता शिव भगवान काय पार्वती ते म्हणाले, विचारू नका, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. पार्वती म्हणाले, शिवा हे विचारू नका. ते म्हणाले, पण मला पण रासेत यायचं. म्हणले, टिकिट्स ओनली फॉर लेडीज, नो लेडाज. चांगला आहे ना शब्दप्रयोग, काही वाईट नाही. ऑपोजिट घेतलं, दुसरं काय बिघडलं. हां, ओनली फॉर लेडीज. आता काय ओनली फॉर लेडीज? काय शिव आपलं ते वर येत आहेत, बघतायत. अगं म्हणाली, पार्वती काय तुझ्या जीवाला वाटतं का एकटी अप्पलपोटी आहेस? हां, घरामध्ये म्हणतास तुमच्याशिवाय मला काही, तुम्हाला दिल्याशिवाय मला खावत नाही, तुम्हाला घेतल्याशिवाय, आणि एकटीच आनंद बघतोय सा. हां अगं, साध्या आनंद सगळे घे माझ्याकडून हिरून, पण हा ब्रह्मानंद दे. आता काय करू म्हणे? ती म्हणाली, रास चालू आहे, ती एंट्री कोणालाच नाही. म्हणले, एवढं कर, भगवंताच्या समोर जाशील तेव्हा एक आम्हाला कॉम्प्लिमेंटरी घेऊन ये. कॉम्प्लिमेंटरी पास तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. झालं. कृष्ण भगवंतासमोर गेल्यानंतर पार्वती खाली वाकली, म्हणे, काय कसे काय आहेत आमचे शिव भगवान? ते म्हणाले, तळमळत आहेत, तळमळत आहेत. काय झालं? काय तळमळाला? अरे म्हणे प्रभू, एवढी रास चालू आहे, मी येते आणि त्यांना येता येत नाही. व्हेरी डिस्टर्ब, त्यांच्या पोटात दुखत आहे. काय? हो, त्यांचा जीव वर खाली होत आहे. अगं म्हणाले पार्वती, तुला माहिती आहे इथे तर काही पुरुषांना कोणाला एंट्री नाही आहे, सगळ्या गुपिका आहेत. आता काय करावं? मोठी मजेशीर गोष्ट आहे, बरं, काही घडलेली गोष्ट आहे, मजेशीर गोष्ट आहे. झालं बाबा. ते मग म्हणाले, जाऊन विचारू नये. मग शिवाला सांगितलं, बा जमत नाही, त्यांना सांग मी लुगडं नेसून येतो. शिवाला सांगितलं, म्हणाले, काही नाही आहे, मी एक एक्स्ट्रा घागरा घेऊन जाते शिवा करता, ती ओढणी घेऊन जाते. हां, आणि सगळे ते डाग डागिणे. मग आपलं पार्वतीने शिवाला नटवलं, बरं का, त्या दिवशी आलं का लक्षात? रोज ते व्याघ्रांवर बांधायची सवय, मग तो घागरा आणि ते ओढणीन बिडणीन सगळी. आणि काही नाही, आता ते पूर्वीच्या काळी बायका असा पदर घ्यायच्या, त्यामुळे ते दिसून यायचं नाही नेमकं कोण आहे ते. झालं बाबा, ते फायदा त्या परंपरेचा, त्या पद्धतीचा फायदा चांगला झाला. इथपर्यंत घेऊन पार्वतीच्या बरोबर, फक्त लोकांना एवढंच वाटलं आपल्यापेक्षा जरा एक्स्ट्रा उंच गोपी आहे ही. अर्थात ज्ञानकल्याण शिवाची उंची सर्वापेक्षा श्रेष्ठच आहे ना. शंकर इति शंकर, बरं का? हा, हे शिव भगवंताचं म्हणजे काही सोपं आहे का? मी मागे सांगितलं तुम्हाला, शिवलाय म्हणून शिव, ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव. दोन शब्द किती जवळचे आहेत. हा, आता शिव म्हणजे काय? काय ज्ञानकल्याण शिव आहे तो. असं कसं काही साधं सुद्धा आहे का काही काम? ते उंची त्याची जास्तीच होती. सगळे म्हणाले, हे कसं काय एवढं उंच? काय करायचं तुला? तुझं काही संबंध आहे का? असं आहे का की इतक्या फुटाची उंची ही काही मिलिटरीतली भरती आहे का? येई ना बापडी येते, तर तुला काय करायचंय? आणि झालं बाबा, त्या रासेमध्ये ते शूप सुद्धा सुरू झालं. कम्मा मारा नंद जिनोला. जे कम्मा मारा सुरू झालं तुम्हाला सांगू, मोरली सारी बजाय. जेव्हा ती रास गरभा सुरू झाला, नाचतायत, नाचता नाचता गेले की ते वर, आणि त्या गोपींना कळे ना की इतक्या गुळगुळीत तोंडाचे आम्ही, आणि ही मिशाळ गोपी कुठून आली? ते म्हणे, डिफेक्ट ऑफ द हॉर्मोन्स.
काय सांगू मी तुम्हाला. अहो ते असे केस बीस तिचे सगळ्या घाबरल्या. अरे म्हणजे कोण आहे हे, कोण आहे हे, कसे काय आहे हे सगळे केसन बिसन. अरे हे पार्वती म्हणली घ्या तोंडाला सकून आणलं ते आणलं आणि झालं आमचं उघड पाडलं इथे काय काय नीट लक्षात घ्या. आणि ते शिव असं मग खेवडी कृष्णासमोर आले मिठी मारली गळ्यामध्ये पडले प्रभू आता मी पुरुष झालो काही माझा दोष आहे का. शेवटी पुरुष असलो तरी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून शिव म्हणजे त्या ज्ञान सत्तेची प्रेम प्रतितीच आहे ना. मी जर तुझी प्रतिती आहे तर मला डावलू नकोस, मला या राशीतून बाहेर काढू नकोस. काय करायचं ते कर, या सगळ्यांना मी एकदम सुंदर दिसू तिथे मिशा बिशा दिसून देऊ नको एवढं कर म्हणजे झालं. लक्षात घ्या ह्या भगवंताचा रास. आणि जेव्हा तिथे ती रासक्रीडा सुरू झाली शिव भगवान प्रत्यक्ष त्या रासेमध्ये होते, पार्वती होती, सगळे देवादिदेव होते. आणि जेव्हा ती रासलीला सुरू झाली सगळ्यांना मोठा आनंद झाला. आणि काय असतं शेवटी, माणसाला एखादी चांगली गोष्ट घडली की नाही तरी त्याचा अहंकार होतो बरं का. जरा पुढे पुढे सरत जाऊया बरं का. आत्मरती सुद्धा सांगण्यासारखा आहे पण सांगेन तुम्हाला उद्या परवाकडे बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय काना वचनाची आभेटी वस्तूच, हे प्रत्येक ठिकाणी हे आत्मरती घडतच असतो. गुरु शिष्याच्या एकांती जे एकची अक्षर वदंती, गुरु शिष्याच्या एकांत घडला आणि त्याच्यातून बोधपुत्र प्रकट झाला. कान आहे, कानामध्ये गुरुवचन पडलं तिथे आत्मरती घडला, रती घडला आणि रती घडल्याबरोबर एक बाळ जन्माला आलं बोधरूपी. मन मंदिरा गजर भक्तीचा.